मंडळी फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे चक्क चक्क लग्न होऊन गेलाय हनीमूनला. बघूया नशिबानं त्याला इथपर्यंत दिलेली साथ त्याला पुढे पण मिळते का. प्रसाद सर सही मॅम बोला. याला म्हणतात प्रिमाइज एस्टॅब्लिश करणं. या सगळ्या सेटअप वरून तुम्हाला आमच्या स्किटचा विषय कळला असेल काय आहे. आज गौरव मोरेचा हनीमून आहे. हिमाचल प्रदेश मध्ये आलोय. ते म्हणतात ना वेन समवन स्मेल्स गुड दे आर ऑटोमॅटिकली मोर अट्रॅक्टिव्ह. शिवा ए शिवा ती आता आली आहे. तिला असते. हाय शिवा. हाय शिवा. मेरा मयार नहीं मिलता. मैं आवारा नहीं फिरता. पर मेरा मयार नहीं मिलता. मैं आवारा नहीं फिरता. मुझे सोच कर खोना. मैं दोबारा नहीं मिलता. काय झालं का शिवा असं अचानक. हे वातावरण या रूम मध्ये फक्त तुम्ही आणि मी आणि तुमची शायरी. माझी पहिलीच वेळ आहे ना. मग माझं काय. मी काय शनिवार बाजारात एक का तीन हनीमून लिहिलो एक का तीन हनीमून लिहिलो असं करतो. काय बोलती तू यार. अहो आज या अहोवर सगळं चालणार आहे का. सपोर्टला इश्य पण आहे. शिवाली इश्य. शिवाली अहो. शिवाली इश्य. शिवाली अहो. शिवाली इश्य. शिवाली अहो. शिवाली इश्य. शिवाली तुम्ही कोण आहे आणि आमच्या खोलीमध्ये डायरेक्ट कसे काय आलात. आमच्या म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या माझ्या म्हणजे माझ्या म्हणजे आमच्या दोघांच्या आमच्या दोघांच्या म्हणजे. अरे काय प्रश्न करता यार. हे ज्या यायला लागा हिमाचल मध्ये म्हणजे काय सकाळपासूनच काय लावून आलाय काय. काय बोलताय. हे ज्या यायला माझी रूम आहे चला खाली करा. तुमची कसली. आमचं बुकिंग आहे इथं. माझं बी इथं बुकिंग आहे. तुमचं. अरे तर आमचं बुकिंग आहे. अरे याला सांग यार. ऐका ना मी काय म्हणते तुम्ही ते रिसेप्शनला फोन लावा ना. तेच फोन लावतो ना. थांबा ना. हो तुम्ही बाहेर जा पहिलं. बाहेर काय जाऊ. फोन लावा तुम्ही पहिला विचारा त्याच्यानी. माझं बुकिंग आहे इथं. हॅलो रिसेप्शन. हा तुम्ही लवकर रूम नंबर 143 मध्ये या. हा त्या रूम मध्ये या लवकर या. हॅलो रिसेप्शन. हा तुम्ही या. शिवा बघ कोण आहे का. हा हॅलो. अरे काय कोण. रिसेप्शनिस्ट. अरे मी लँडलाईन वर फोन लावलाय. लगे आलात पण. त्याच मी जाम वेगवान माणूस आहे. जाम भारी माणूस आहे मी. हिमाचल मध्ये आगरी बोलणारा माणूस. एक मिनिट इकडे. तुमचं नाव सांगा काय. तस मी हिचामल मधला एक छोटासा रहिवासी कदम. हे बघा कदम साहेब हा माणूस जबरदस्ती आमच्या रूम मध्ये घुसलाय. ही रूम माझ्या नावाने बुकिंग आहे. गौरव मोरे नावाने बुकिंग आहे. नाही 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 नाही. ही बघा रोहित माने नावाने बुकिंग आहे. चेक करा पाहिजे. चेक करा. गौरव मोरे नावाने बुकिंग आहे. रोहित मानेचं बुकिंग आहे. चेक करा. काय बसा. मी सांगतो सर. आमच्या रूम मध्ये घुसलाय. म्हणजे मी ऍप चेक यार. चेक करा. ऍप वर चेक करते. अरे काय टेन्शन घेतोय मी. टेन्शन म्हणजे डायरेक्ट घुसतो आमच्या रूम मध्ये. माझी रूम आहे इथं. अरे माझी रूम आहे ना यार. सॉरी सॉरी. ते थोडेसे आमच्याकडनं चुकी जाईल. काय झालं.
गौरव मोरेच्या पण नावावर ही रूम बुक झाले, मानेच्या पण नावावर ही रूम बुक झाले, डबल बुकिंग आमच्याकडनं चुकून जायले. डबल बुकिंग? असं कसं डबल बुकिंग? ते आमच्याकडनं जरा थोडस गोल झाला. मॅनेजरला बोलवा. मॅनेजर घरी गेलाय. तुम्ही पहिले याला इकडे हाकला. नाही नाही, याला दुसरी रूम द्या. हाकला, ऐका, आमचा हनीमून आहे, याला बाहेर काढा ना प्लीज. नाही नाही, ऐकच बाहेर काढू. हॉटेल सगळे फुल आहे न, बाहेर जाम बर्फ पडतोय, यो माणूस गोठून मरल. हो मग तुम्हाला ह्याची काळजी, आमची काळजी नाही तुम्हाला? हा असं काय करता तुम्ही? अरे बसरे, तुमचा हनीमून आज होईल, उद्या होईल, परवा पण होईल. यो माणूस बाहेर जाऊन गोठून मेलं तर लफरी होतील. मग काय यार, याला ह्याची काळजी, आपली काळजी नाही यार. काय बोलतो, थोडस ऍडजस्ट करून घ्या. अरे नाही ना ऍडजस्ट. हे बघा, हे बघा, मी सांगतोय आता तुम्हाला, तुम्ही जर ऍडजस्ट करायला तयार असला तर मग मी भी तयार आहे. काय झालं? ते जर ऍडजस्ट करतायत तर करूयात ना आपण पण ऍडजस्ट. ओ बाहेर थंडी पडली आहे ना. अगं पण तो इथे असला तर आपल्याला फक्त रात्रभर बसावं लागेल, कळतंय का तुला? कळतंय का? एक मिनिट थांब, मी त्याशी बोलतो. एक मिनिट माने, एक मिनिट इकडे. काय? एक मिनिट इकडे ना. काय? ऐका ना, आमचं नवीन नवीन लग्न झाले हो. मग कुठल्या लोकांचं लग्न जुनं असते? लग्न नवीनच असते. यू काय, तुम्ही मला का लय खळीला आलाय बरं का? वाईज कळसू असा की वाईज, एक दिवस कळसू असा की एक दिवस कळसू असं. बाहेर लागा बर्फ पडतोय म्हणून तुम्हाला सांगतो, नाही तर कशाला बोललो असतो मी? हा नाहीतर मग तुम्ही जावा बाहेर. मग काय, मला माहित नाही. नको, बाहेर बर्फ पडतोय ना, आम्ही ऍडजस्ट करतो दादा. एक काम करा ना, याला तुमच्या सोबत घेऊन जा ना खाली तिकडे झोपायला. ऑलरेडी तिकडे दोन माणसं तिकडे झोपलेली आहेत, मीच बसून असं झोपलोय. अरे यार ऐका ना तुम्ही, थोडं आजच्या दिवस ऍडजस्ट, उद्या मोकले जायला की मी काय. असं कसं ऍडजस्ट करू यार, आपण करूयात ऍडजस्ट प्लीज. हे बघा आता कसं ऍडजस्ट करते, मी भी ऍडजस्ट करायला तयार झालोय. माझ्यासाठी, तुझ्यासाठी आपला हनीमून आहे यार, कसं करणार आपण ऍडजस्ट? असू दे. हे बघा, ओ हे बघा, माझं मी आपलं इकडे टाकलेलं आहे, तुमचं दुकान तिकडे वर मांडा. दुकान वर मांडा म्हणजे? हा हे काय बोलतोस, दुकान वर मांडा म्हणजे काय? नीट बोल जरा भाई, जरा नीट बोल. नाही नाही, दुकान मांडा म्हणजे तुमचं आपलं तिकडे वर चालू द्या हो, माझं आपलं इकडे चालू ठेव. तुम्ही चिडचिड कशाला करताय? कसा बोलतोय पण बघ ना. असू दे ना, भाऊजी समजून घेत आहेत ना. तुझा भाऊजी कधी झाला? आता असं करू नका तुम्ही, मी आपलं इकडे झुपतो, कळलं का? पाहिजे तर माझ्या कानात कापूस टाकतो मी, बस का. आणि माझं कसं आहे माहितीये का, मी कूस बदलतच नाही. एकदा का बॉडी पडली की नाही, सकाळीच उठते डायरेक्ट. आधी मध्ये मी मानवी वाकडी करत नाही, शपथ सांगतो मी, मध्ये काहीच नाही होत. हा इकडे झोपतो मी, तुमचं चालू तिकडे निवांत. चालू द्या म्हणजे निवांत. अरे काय बोलतोस तू, बेडवर काय कबड्डीचा सामान ठेवलाय? चालू द्या म्हणजे. कसं बोलते बघ ना मग, परिस्थिती काय आहे, तुम्ही कसं बोलताय? तू माझे सूरबदल सांकंदीन ठेवून. परिस्थिती काय आहे, तुम्ही काय बोलता, काय सूर लावलाय? लई चिडताय बर का तुम्ही? चिडू नका, थांबा थांबा यार. आपल्या यार कशाला चिडचिड करताय? आपला हनीमून आहे, हा माणूस मध्ये आला. हा ए काय, चिकी खावा. चिकी वहिनी घ्या, चिकी घ्या. अय्या चिकी लोणावळ्याची चिकी आहे. अय्या लोणावळ्याची चिकी आहे. आपला बिझनेस आहे बर का लोणावळ्याची चिकीचा? काय बोलता? मग काय, लय सॉलिड बिझनेस होतोय तिकडं. मग म्हणलं आता बिझनेस वाढवला पाहिजे. हिमाचल मध्ये चिकी काय आलो यार? बापरे, तू काय येडा आहे का रे? लोणावळ्याची चिक्की हिमाचल मधील लोक का घेतील, तुला कळते का? त्याला काय दवन घेते दिन, ही तिकडे लोणावळ्याची की तिकडे असती, इकडे म्हणजे हिमाची की, हिमाची की म्हणले की लोक घेतील. कोणी नको घेऊ देत, आपण घेऊया. तेवढंच नाही का हिमाचल मध्ये लोणावळ्याचा फील? तुला कशाला हवाय लोणावळ्याचा फील? त्यासाठी आलीस हिमाचलला? बस गा पिता, ते चिक्की इकडे. हे धरे बाबा तुझी चिक्की. होय वहिनी. हा भाऊजी. तुमचा फुलाचा धंदा आहे वय? नाही हो का? नाही, टेम्पो वरून फुलं टाकले ती बेडवर. अहो आमचा हनीमून आहे ना. अरे ना ग्या, आज आमचा हनीमून आहे. पिक्चर मध्ये बघितलं नाही हनीमूनच्या दिवशी बेडवरती असे गुलाबाच्या बागड्या टाकतात वगैरे, बघितलं ना असं? नाही बघितलं असेल का? नाही, आमच्याकडे तसलं काय नसते. बर, आमच्याकडे नुसता झिरो बल्ब असतोय. शांत बस ना यार, जरा गप ना यार, प्लीज जरा गप ना, झोपायला तुला, झोप ना, तिकडे तोंड करून झोप, गप बस जरा. हा बसतोय की तो? गप बस. नाही बसतोय की? नाही, म्हणलं आपलं
नवीन नवीन ओळख झाली होती, वाईस गप्पा हाणत बसलो असतो. वहिनी आहे त्या, तुम्ही आहे, मी आपलं गप्पा. नाही गप्पा मारायचं, झोप. हा तू झोप फक्त. वहिनी तुम्हाला झोप आली? नाही हो, गप्पा मारायला मलाही आवडतात. काय का आता बघितलं का त्या गप्पा मारणार? मग काय तुम्ही एकटा हानी म्हणून कोणावर करणार आहे? मला नाही करायचं हानीमून. का बरं? मला फक्त झोप आले, झोपायचं. कळलं? खरं घ्या हो, शपथ सांगतो तू, मी बघणारच नाही तिकडं. नीट बोलणार जरा भिकारी, नीट बोलणार. खरंच नाही बघणार मी. करा तुम्ही, खरंच करा. काय टेन्शन नाही, मी आपलं इकडे तोंड करून झोप झोप. कसा बोलू शकतो रे हा माणूस असा? जाऊ दे ना, तुम्ही पण कुठे विषय वाढवत बसलाय, सोडून द्या ना. काय करू ग तुझं मी आज? ठीक आहे, असू दे, रिलॅक्स. आज आपला हनीमून आहे ना? हो. तिकडे तोंड केलं, डोंट वरी. पण परका माणूस आहे ना, थोडी लाज बाळग ना. मी जगातला पहिला माणूस आहे ग जो हनीमूनला लाज बाळगतोय. दुसरं काय नाही, ते तिकडे तोंड करून झोपलंय, टेन्शन नाही. ते तिथे तोंड करून झोपलेत म्हणजे ते झोपलेच आहेत कशावरून? झोपलंय ते मला. झोपलोय की वहिनी आता? आता झोपलोय ते कसं धावायचं सांगा बरं? झोपलोय की नाही मी? झोप ना यार. झोपलोय तर मग मी. तू झोपलायस ना? झोपलो. इकडे लक्ष नको देऊ ना, मी बाहेर पडतो यार. प्लीज झोप ना यार. हा झोपतो, झोप. प्लीज झोप ना. हो झोपतो. तुमचं चालू दे बरं का, निवांत. तुला काय करू यार? कशाला विषयाला विषय वाढवताय मला ना कळतच नाहीये बाबा तुमचं. पण आजचा दिवस विषय वाढवायचाच आहे. पण असो ते शिवा, तू इतकी सुंदर दिसतेस यार. हा माणूस असा मध्ये आलाय, आपण आपण असं लांब लांब बसायचं का? असू देत ना, आजचा दिवस ऍडजस्ट करा ना फक्त. अरे काय ऍडजस्ट करा यार, आता हळू बोल. कळलं? तो झोपलाय. तोंड बंद करा की ते यायला. झोपू दे की मला, झोपू दे की मला. सकाळ सकाळला चिक्के बिके काय जायची, माणसाला लागा झोप नाही काय नाही. झोपू दे बडाबडा करू नका उगाच. सॉरी भाऊजी, तुम्ही झोप. हा मग झोपू दे मला निवांत. आज आपला हनीमून आहे यार. हो मला माहितीये. आग्या बघ ना यार, कसं येऊन बसलाय तर. जाऊ दे ना, सोडा ना आता. आय ए ए ए, आता कशाला उठला? आता कशाला उठला? त्याला लावतोय व्हायचं. कशाला झोपला होता ना तू? गुडगल घ्यायला आले ते सुखाचा आहे तो. वरनं खाली करायचं, खालनं वर यायचं म्हणजे सुख. आणि हिमाचलचे रस्ते काय साधे आहेत? हो सरळ रस्ताच नाही. तुम्ही आवाज द्या की हिमाचे की एक बी बघत नाही. आपल्याला जाऊन सांगायला लागते, काढून जेव्हा चिक्कीचं पाकिट दाखवतो की नाही तेव्हा त्याच निवाटते चिक्कीवाला आलाय म्हणून. लय घ्यायला आले दिवस. अरे ये ना गे, तुझा लोणावळ्याला धंदा चांगला चालू होता ना, इथे हिमाचलला कसा मारायला लागलास तू? लोणावळ्यात लय कॉम्पिटिशन हो आता. आणि कसं झालंय, तिथं माणसं कमी चिक्कीवाली जास्त झाली ती. खरं आहे तर. हो बरोबर. म्हणून म्हणलं आपलं तिकडं नकोच तसलं, आपण इकडं आपलं हिमाचल मध्ये येऊ निवांत, आपला बिझनेस करू मस्त पैकी. घ्या त्याला, घ्या किंवा मला नाही गरज तेलाची, माझे गुडघे मजबूत आहेत. कळलं काय लागला सांगायला? अरे कशाला आलाय आपल्या रूम मध्ये? हा आपण झोपूया ना. मुद्दाम करतो का ना? तुम्ही झोपा, तुम्ही चिडचिड करू नका ना. चिडचिड करू नका, चिडचिड होते. तुम्ही शांत झोपा. तुमचं चालू दे निवांत. नाही मी बघणार नाही तिकडं. 3 वाजले रात्रीचे, आता झोपू द्या आम्हाला. बांबीम त्याल बिल काय लागलं तर झोप ना यार. झोपू ना यार, त्रास यार. मला रडायला लागलं, तू झोप यार. तुला मी तुझ्या पाया पडतो यार, तू झोप यार प्लीज. मला काय सांगतो, आमचा हनीमून आहे, तुला चिक्कीची पडले यार. काय झोप यार प्लीज. तू माझ काय नाही, आता झोपणारच आहे मी. माझ मला कामलय असते दिवस. अरे बोलता बोलता मर तरी तू. वाट लावले यार. आता कोण आले? मी बघते. कोण आले बघ? होय कदम, होय तुमचं काय केली झाले? जाम लफरी झाले तिकडे, बर्फ पडतोय. सगळ्यांचं दरवाजा मी ठोकलं पण कुणीच उघडलं नाही.
आमचं हीटर बंद जाईल त्याच्या मुलं म्हणे थोडस इकडे झोपायला जागे ते कदम आमचं हनीमून आहे हो ऐका ना कदम नाही नाही काय माहितीये काय तुम्ही चांगली माणूस आहेत म्हणून बोलतो तुमच्यात माणूस की हे यारे यांच्याकडे माणूस की इकडे झोपतो इकडे झोप लवकर झोप थँक्यू थँक्यू बहिणी थँक्यू 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 वसरून ऐका हे फालतूगिरी चालली यांचं हनीमून आहे त्यांना डिस्टर्ब नाही करायचं तिकडे थोबार करून झोपायचं हा आणि या पाकल्या बिकल्या तुमच्या तिकडे थोडस घ्या म्हणा इकडं आवरीची जागा पुरते तेच आता तू तिकडे तोंड करून झोप मी इकडे तोंड करून झोपतो पण हो काय पाहिजे काय पाहिजे अरे झोपाला भिकारांनो ती आवा बोलते कसं उठतो झोपाला आजच्या हाली बुद्धी वाट लावली माझ्या तुझ्या मोठा झालाय अरे तुम्ही पण झोपा वा वा अतिशय इंटरेस्टिंग असा कबाब में हड्डी परफॉर्मन्स धुमाकूळ प्रसादा कसा वाटला हनीमून वा मस्त सुरुवातीचा माहोल फार इंटरेस्टिंग क्रिएट केला होतास गौऱ्या तू जेव्हा गात होतास तेव्हा आमिर तिकडे पट्टी शोधत होता नक्की कुठला सूर नक्की कुठला सूर तो जसा त्याला शेवटपर्यंत सापडला नाही तसा तुलाही तुझ्या हनीमूनचा सूर काही शेवटपर्यंत सापडला नाही एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ही जी चादर आहे ना त्या चादरीत प्रॉब्लेम आहे लक्षात जेव्हा जेव्हा ही चादर असते ना इथे काहीच सक्सेसफुल होत नाही एकदा चादर बदलून बघा इंटरेस्टिंग होतं विषय फार इंटरेस्टिंग होता आणि शिवाली फार गोड दिसती असतो आणि ते काय बेअरिंग घेतलं होतं ते जितकं डोक्यात जात होतो तितकंच गोड पण होतं म्हणजे ते डोक्यात जाणंच अपेक्षित होतं पण ते फार मस्त कॅरी केलं असतो अरुण सावत्या मस्त मजा आली वंडरफुल मॅड परफॉर्मन्स होता गौऱ्या तू आजपर्यंत सगळ्यात धाडस आयुष्यात काय केलं असशील तर माझ्या मते ते स्टेजवर गाणं गाणं गट्स गौऱ्या गट्स तुझी वातावरण प्रिमाइस तू फारच छान क्रिएट केलास सावत्या मस्त होता परफॉर्मन्स शिवा मस्त गोड अरुण दादा तुम्ही हिमाचलमध्येही असाल असं वाटलं नव्हतं पण तुम्ही कुठेही अवतरू शकता याच्यावर आता विश्वास बसलेला आहे मजा आली तुम्हाला पाहून मला लोणावळ्यात आता माणसं कमी चिक्कीवाले जास्त उरलेत हा ह्युमर म्हणजे कमाल गुरुजी हा गुरुजी गुरुजी सरांचं वाक्य आहे इतकं कमाल वाक्य होत की क्या बात आहे वा 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 वा